Good morning students. In last period we see about point, line and line segment. Okay. And today we see about rays. In today's lecture we have to learn rays. What is meant by rays? Okay. Our next basic concept in geometry is rays. Okay. Now I have to show you a picture in your book. Okay. Okay. This is a sun and this is a torch. Okay. Sun and torch. What do you see in this picture? What do you see in this picture? In this first picture there is a sun and there are some rays. Okay. There are some rays starting from one point and goes in a one direction, goes forward in a one direction, okay, or in a around this sun, okay. Rays starting from the sun going in a go forward in a directions, okay. And there is a torch. There is a torch. Light rays from torch. Light rays coming from torch also goes forward in a one direction. Okay. म्हणजे ह्या सूर्यापासून निघणारे जे रेज आहेत किंवा किरण आहेत ते काय आहे एका पॉइंट पासून सुरू होऊन पुढच्या दिशेने काय व्हायला लागलेले निघालेले. ओके. आणि इतर टॉर्च मधून सुद्धा जी लाइट रेज किंवा लाइट निघते ती काय होते त्या टॉर्चच्या पॉइंट पासून निघून सगळीकडे पसरते कुठल्या पुढच्या डायरेक्शन मध्ये. ओके. सरळ एका रेषेत किंवा तिरक्या रेषेत काय व्हायला लागलेले एक सरळ पुढे चाललेले ह्यामधून निघणारे. ठीक आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो रेज म्हणतो. सूर्यापासून निघणाऱ्या त्या रेषा सारख्या रेषा दिसतात तुम्हाला त्यालाच आपण काय म्हणतो रेज म्हणतो. ठीक आहे. ए रे इज अ पॉइंट ऑफ सॉरी पार्ट ऑफ अ लाईन. ए रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. आपण शिकलो लाईन म्हणजे काय लाईन सेगमेंट म्हणजे काय तर रे हा सुद्धा काय आहे एक पार्ट आहे कशाचा लाईनचा. ओके. रे इज ऑल्सो पॉइंट ऑफ पार्ट ऑफ अ लाईट अँड रे इज स्टार्टिंग फ्रॉम वन पॉइंट. Ray starting from one point goes forward in a one direction. Ray starting from one point goes forward in a one direction. For example, I show you here by drawing. Okay, I show you here by drawing. And I draw here a arrow. Okay, I am not drawing arrow on this end. ह्या एंडला मी एरो ड्रॉ केलेला नाहीये फक्त फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये फॉरवर्ड डिरेक्शनला फक्त मी तर काय दाखवलेलं आहे एरो दाखवलेला आहे. ठीक आहे. तर रेज म्हणजे काय असतो रेज हा एक लाईनचा ही एक लाईनच आहे फक्त काय झालेलं आहे इथून स्टार्ट झालेली आणि पुढच्या डिरेक्शन मध्ये ती चाललेली. तर रे म्हणजे काय असतो एक पार्ट असतो लाईनचा. ठीक आहे. आणि रे हा एका पॉइंट पासून स्टार्ट होतो. रे हा काय होतो एका पॉइंट पासून स्टार्ट होतो आणि एका डिरेक्शन मध्ये फॉरवर्ड होतो म्हणजे एका डिरेक्शन मध्ये जातो. जर लाईन दाखवायची असती आपल्याला तर काय केलेलं असतं मी इथं या बाजूला सुद्धा एरो दाखवला असता. ह्या दोन्ही बाजूला जेव्हा एरो असतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो लाईन म्हणतो आणि ज्यावेळी एरो हा फक्त एकाच बाजूला असतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं रे म्हणायचं. ठीक आहे. म्हणून ही काय आहे रे PQ. Ray is a part of line and ray start from one point and forward in a one direction continuously This arrow I draw here to show a direction of ray. This arrow is draw here to show डिरेक्शन ऑफ रे. ह्या रेचं हे काय होतंय डिरेक्शन दाखवते कुठल्या डिरेक्शन मध्ये तो रे चाललेला हे आपल्याला दाखवतं हे एरो. ठीक आहे. हे एरो हेड. ठीक आहे. अँड दिस पॉइंट पी इज द ओरिजिन ऑफ दिस रे. दिस पॉइंट पी इज कॉल्ड ओरिजिन ऑफ दिस रे म्हणजे ह्या पॉइंट पासून हा रेत तयार झाले, ठीक आहे, म्हणजे उगम पावलेले थोडक्यात. ओरिजिन म्हणजे काय? उगम स्थान. ठीक आहे, म्हणून ह्या पॉइंटला काय म्हणायचं? ओरिजिन ऑफ, वी कॉल दिस पॉइंट ओरिजिन ऑफ रेत. ओके, ह्याला काय म्हणायचं? ओरिजिन ऑफ द रेत. ठीक आहे. The starting point of a ray is called its origin. The starting point of a ray is called its origin. Okay. An arrow head is drawn to show that the ray is infinite in the direction of Q. Means this arrow head is drawn to show the ray is infinite in the direction of Q. म्हणजे ह्या Qच्या दिशेने हा रे इन्फायनाइट पर्यंत आपण ड्रॉ करू शकतो, म्हणजे अनंतपर्यंत हा रे पुढे जाऊ शकतो. हे दाखवायसाठी आपण इथं काय काढलेलं आहे? एरो हेड काढलेलं आहे. ठीक आहे. आणि आता ह्या रेला नेम कसं द्यायचं आपण, किंवा हाऊ टू रीड दिस फिगर और हाऊ टू नेम दिस फिगर. ह्या रेला आपण कसं नाव द्यायचं, तर वी कॉल्ड इट रे PQ. ओके, ह्याला कसं नेम देणार आपण? रे PQ किंवा वी कॉल्ड इट रे PQ. ठीक आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज, लक्षात ठेवायचं आहे आपण, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अबाउट रे. वी कॅन नॉट रीड दिस रे ॲज अ, और वी कॅन नॉट रीड दिस फिगर ॲज अ रे QP. ठीक आहे. वी कॅन नॉट रीड लाइक दिस. ओके, वी कॅन नॉट रीड रे QP. आपण QP असं त्याला म्हणू शकत नाही, कारण रे काय होतो, एका पॉइंट पासून सुरू होतो आणि तो पुढच्या डिरेक्शन मध्ये जातो. तसं लाईन आपण QP किंवा PQ असं लाईन म्हटलं तर चालतं, लाईन मध्ये किंवा लाईन सेगमेंट मध्ये AB किंवा BA असं म्हटलं तर चालतं. पण रे जेव्हा आपण रीड करतो तो नेहमी ओरिजिनचा जो पॉइंट आहे, ओके, पॉइंट ऑफ ओरिजिन आहे, त्यापासूनच सुरुवात करायची त्याची. ठीक आहे. आणि जो पुढचा डिरेक्शनचा पॉइंट आहे तो घ्यायचा, आधी ओरिजिनचा पॉइंट घ्यायचा. PQ रे PQ. ओके, आपण रे QP असं रीड करायचं नाही. ठीक आहे. आलं लक्षात व्हॉट इज मीन बाय रे अँड हाऊ टू रीड द रे और हाऊ टू नेम द रे. ओके, आलं लक्षात. आणि व्हॉट इज मीन बाय ओरिजिन ऑफ रे, व्हॉट इज मीन बाय ओरिजिन पॉइंट ऑफ रे, और व्हॉट इज मीन बाय दिस एरो हेड, व्हाय वी ड्रॉ दिस एरो हेड. सगळं लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, लाईन, लाईन सेगमेंट, पॉइंट आणि रे ह्याचं रिव्हिजन करायचं आहे. वी हॅव टू ड्रॉ दिस ऑल फिगर्स इन युअर नोटबुक. ठीक है. बाय.